वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी केली निप्पाणी पूर परिस्थितीची पाहणी। काळमावाडी धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे निप्पाणी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा व पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चिकोडीच्या नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निप्पाणी भागाचा पाहणी दौरा केला। यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी करून लोकांच्या भावना जाणून घेऊन त्यांना मानसिक धीर दिला व आपण सदैव तुमच्या सोबत असल्याचे सांगितले। कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील नुकसान पूरग्रस्त व शेतकरी यांना निधी प्राप्त करून देण्याचे अभिवचन प्रियंका जारकीहोळी यांनी दिले। यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, निप्पाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रतीक शहा, अमृत ढाले, अवधूत गुरव, निप्पाणीचे तहसीलदार मुजफ्फर बळीगार, चिकोडीचे DYSP गोपाळकृष्ण गौडा, CPI BS तळवार, निप्पाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे PSI शिवराज नायकवडी, बसवेश्वर पोलीस स्थानकाचे PSI रमेश पवार यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, नेते मंडळी व कर्मचारी उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।